शेतकरी मित्रांनो कापूस पिकाचं खत व्यवस्थापन करत असताना लागवडीपूर्वी आपल्याला फक्त पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट किंवा जास्तीत जास्त आपण शंभर किलोपर्यंतसुद्धा सिंगल सुपर फॉस्फेट घेऊ शकता तर लागवडीपुरती पूर्वी आपल्याला फक्त सिंगल सुपर फॉस्फेटच टाकायचं आहे आणि त्यानंतर लागवड झाल्यानंतर साधारणपणे आठ ते दहा दिवसाच्या दरम्यान आपल्याला खताचा पहिला डोस द्यायचा आहे त्यामध्ये आपण पन्नास किलो डी ए पी तीस किलो पोटॅश आणि दहा किलो ह्युमिक दाणेदारमध्ये अशा प्रकारे खत व्यवस्थापन करू शकता किंवा मग पन्नास किलो दहा सव्वीस सव्वीस वीस किलो युरिया आणि दहा किलो ह्युमिक दाणेदारमध्ये अशा प्रकारे सुद्धा आपण कापूस पिकाचं खत व्यवस्थापन करू शकता पहिल्या मध्ये यापेक्षा जास्त खत वापरण्याची गरज नाही कारण झाडं खूप लहान असतात आणि झाडांना जेवढी गरज आहे तेवढंच खत आपल्याला पहिल्या डोसमध्ये द्यायचं आहे तर कापूस पिकामध्ये आपण यापेक्षा जास्त खताचा वापर करू नका कारण कापूस पीक हे मागच्या दोन तीन वर्षापासून फसत आहे शेतकऱ्यांचा खर्चसुद्धा निघत नाही त्यामुळं यांना कापूस पिकावर जास्त खर्च न करता कमी खर्चामध्ये आपण चांगलं उत्पादन घ्यायचं आहे त्या हेतूनं आपण योग्य खत व्यवस्थापन वगैरे करावं आणि जास्त खर्च न करता कमी फवारण्या आणि कमी खताच्या डोसमध्ये आपण कापसाचं उत्पादन घेतलं पाहिजे